रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। श्री दत्त शिखर संस्थानवर संन्याशी व्यक्तीवर होत असलेल्या अन्याया बाबींच्या अनुषंगाने चिंतामण भारती गुरु धनराज भारती यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला राज्यभरातील मठाधिपती आणि प्रतिनिधींनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष संस्थानवर येऊन आपला पाठिंबा देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासन काय निर्णय घेणार याकडे भाविकांचं लक्ष लागलंय। श्री दत्त शिखर संस्थानच्या एका विश्वस्थाने परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे अध्यक्ष म्हणून असलेले अधिकार कमी करण्यासंदर्भात केलेलं भाष्य आणि आपल्याला उद्देशून वापरलेल्या अपशब्दाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी। घटनेतील तरतुदीनुसार धर्मशाळा, औषधालय, धार्मिक शिक्षण व्यवस्था, सुलभ शौचालय, मुतारी आदी सुविधा पुरवा। विश्वस्तांची सततची अनुपस्थिती, महंत परंपरेचे वारसदार असलेल्या घराण्यातील 2 संन्याशांना विश्वस्त समितीत घ्या आदी मागण्यांसंदर्भात चिंतामण भारती गुरु धनराज भारती महाराज यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2023 पासून संस्थानवरच अमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाचे दुसऱ्या दिवशी निवासी नायब तहसीलदार राजकुमार राठोड आणि आमदार भीमराव केराम यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन अनुक्रमे प्रशासकीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उचित कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे। प्रचंड गर्दीमुळे भाविकांची उडालेली तारांबळ हाताळण्याच्या वेळी एकही विश्वस्त उपस्थित राहत नसल्यानं तसेच मंदिराच्या पायरीवर बॉम्ब सदृश वस्तूचा स्फोट झाल्यानं एका भाविकाची 3 बोटे निकामी झाल्याची बाब प्रशासनाला का कळवली, मदत का केली म्हणून सचिव गणेश ठेंगे पाटील यांनी आपली दमदाटी केली असे चिंतामण भारती यांनी सांगितलंय। तर प्रकरण फारच गुंतागुंतीचं असल्या कारणानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वास्तव कल्पना देणं अत्यंत गरजेचं आहे असं आमदार भीमराव केराम यांनी सांगितलंय। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पवन कोंडे, माहूर। रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही।